आजही 24 तास एक पाऊल पुढे। तू तिथे मी ही मालिका आता रंजक वळणावर येऊन ठेपली आहे। सत्यजितला मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणारी प्रिया आता मात्र त्याला धडा शिकवण्याची भाषा करतेय। काय आहेत प्रियाचे पुढील प्लॅन्स जाणून घेऊयात तिच्याचकडून। तू तिथे मीच्या सेटवर मी आता आहे आणि माझ्यासोबत प्रिया आहे। हाय प्रिया। हाय शिल्पा, हाऊ आर यू? अतिशय छान ट्रॅक चालू आहे। तुझी जी काय कारस्थानं आम्ही बघतोय ती खूप जास्त वाढत चालली आहेत, काय सांगशील? आय गेस माझं कामच ते की नवीन नवीन कारस्थानं करणं आणि नवीन नवीन ट्विस्ट आणणं, सो ते मी खूप चांगल्या प्रकारे करते असं म्हणायला पाहिजे। नाही, ऑनेस्टली स्पीकिंग, खूप सिरियसली आत्ता जे काय घडामोडी सध्या चालल्यात तू तिथे मी मध्ये, आम्हाला करायला पण खूप मजा येते कारण काहीतरी नवीन रोज घडत आहे आणि आय गेस प्रेक्षकांना पण बघायला मजा येत असेल कारण एखादा डेली सोप म्हटलं की असं म्हटलं जातं तुम्ही सोमवारी जर एखादा एपिसोड पाहिलात आणि वीकचं मिस केलं आणि डिरेक्टली सॅटर्डेला पाहिलात तरी तुम्हाला अंदाज येतो की हां अच्छा हे एवढंच झालं, पण फॉर्च्युनेटली आमच्या सिरियलमध्ये तसं चाललं नाही आहे। सॅटर्डेला कोणी डिरेक्टली पाहिलं तर असं होतं की अरे हे असं कसं झालं, म्हणजे मध्ये काहीतरी गेलं आपलं, विच इज अ नाईस थिंग यु नो, कारण डेली सोपमध्ये एवढं करणं खूप कठीण पडतं, बट अजून तरी ते छान आम्ही ठेवलंय असं मला वाटतं। दादा होळकरांबरोबर आता लग्न करायचा विचार करतेस, खरंच लग्न करणार आहेस की सत्यजितला फिरवतेस नुसती? काय करू तू सांग, करू का नको? नाही ऍक्च्युली करायचं आहे असं मी म्हणजे मी त्यांना तरी हो म्हटलंय, पण ऑब्व्हियसली मला त्यांच्याबरोबर लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाही आहे खरं सांगायचं तर, पण सत्यजितला एका अर्थाने धडा शिकवायला मला कोणाच्या तरी सपोर्टची गरज आहे आणि तो खूप चांगला माणूस आहे जो मला सपोर्टही करू शकतो आणि त्याच्याकडे तेवढी पॉवर पण आहे की तो त्याला धडा शिकवू शकतो, सो त्याचा खांदा यूज करायला असं म्हणायला हरकत नाही, मी यूज केलाय आणि त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला ती चालवायची आहे असं। नेत्रा पण तुझ्यासोबत आहे, म्हणजे पहिल्यापासूनच ती तुझ्यासोबत आहेच पण आता जरा जास्त तुझ्यासोबत ती आहे, म्हणजे ती तुला प्रत्येक तिच्या परीने जेवढी मदत करतायत तेवढी करते, तर फ्युचरमध्ये म्हणजे पुढे तुम्ही दोघींनी काय ठरवलंय, कशा प्रकारे सत्यजित मंजिरीला त्रास देणार? म्हणजे माझे एका विलनचे चमचे असतात तसे आत्या आता नेत्रा असे वाढत चालले, पण ते असं झालंय आता की ती मला सपोर्ट तर करते आणि बदल्यात तिला काय हवंय म्हणजे मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे, ॲज लॉंग ॲज ती मला सपोर्ट करते, पण ती पण तिच्या वतीने म्हणजे तेवढीच विलन खरं नाही आहे वगैरे वगैरे, सो तिची वेगळी कारस्थानं सुरू आहेत। काय झालं ग प्रिया, बऱ्याच मोठ्या मोठ्या गप्पा मारत होतीस, माझ्या डोक्यात एक मोठा प्लॅन आहे। तू फक्त बघत रा, यू गोना एन्जॉय दिस, आय प्रॉमिस। तू सत्यजितला असं सुद्धा सांगितलंयस की आता मला लग्न करायचं आहे आणि माझ्यासाठी मुलं शोध, सत्यजितची रिॲक्शन आणि त्याच्यावरचं हे काय होती, पहिली रिॲक्शन काय होती सांग? म्हणजे मला आता कंटाळा आलाय, तू एवढा त्रास दिला मला, मला आता कोणीतरी नवीन हिरो हवाय असं झालंय। नाही पण मी त्याला सांगितलं तेव्हा तो शॉक झाला, जे मला एक्सपेक्टेड होतं आणि हवं होतं की कुठेतरी त्यालाही कळावं यार की माझंही लाईफ आहे, सो हा पण एक गेमच आहे, पण तरी मी त्याला सांगितलं की मला मुलं बघायला लाग आणि आता मी तोच सीन करतो जिथे एक मुलगा मला ऑलरेडी बघायला आलाय, सो आता बघूया काय होतं। सत्यजित लवकरात लवकर माझ्यासाठी मुलगा शोध, मी जितक्या लवकर तुझ्यापासून लांब जाईल तितकंच चांगलं आहे तुझ्यासाठी। सत्यजितच्या पत्रिकेत असं म्हटलेलं आहे की मंजिरी त्याच्यासाठी खूप लकी आहे आणि त्यावेळी प्रियाला खूप अतिशय जास्त त्रास झाला होता की असं कसं शक्य आहे, तेव्हा कुठेतरी तिने त्यांना वेगळं करण्यापेक्षा आपण त्याला धडा शिकूया अशा ह्याच्यात कुठेतरी ती होती, तर पुढे असंच काही बघायला मिळणार आहे? नाही ऍक्च्युली सिरियसली आता असं झालंय की जरी तो कदाचित माझ्याकडे परत आला आणि म्हणाला की हो ठीक आहे आता मी तुझ्यावर प्रेम करतो, तर मी कदाचित असं म्हणेन की आता मला तुझं प्रेम नको आहे कारण आता खूप सॅच्युरेशन लेवल झाली, आता बास झालं यु नो, खूप झालं, खूप प्रयत्न केला, खूप तुला सांगितलं, मी माझ्या परीने सुद्धा वाईट मार्गाने तुम्हाला सेपरेट करायचा प्रयत्न केला, तुला माझ्याकडे आणण्याचा केला, पण तू नाही 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 म्हणजे नाहीच होत, आता तू आलास तर आता मला नको आहे ना, एका पॉइंटला असं होतं ना की ज्यावेळी जे पाहिजे तेव्हा ते मिळालं तर गरजेचं किंवा उपयोगाचं असतं, सो आता तो आला परत तर मे बी मी त्याला नाही एक्सेप्ट करणार। प्लीज तुम्हाला थोडीशी ट्रॅकलाईन मी सांगितली आहे पण अजून कोणाला सांगू नका आणि तुम्हीसुद्धा बघा कारण ती बघण्यात जास्ती मजा आहे।
तुझ्या एवढ्या छान आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. झी 24 तास एक पाऊल पुढे.